अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। यवतमाळ शहर आणखी एका खुनाने हादरले आहे। अशातच सोमवारी 7:30 दरम्यान आर्णी नाका परिसरात एका तरुणावर शस्त्राने हल्ला चढवून हत्या करण्यात आली। गेल्या 4 महिन्यात 25 खुनाने यवतमाळ वासियांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत असून जानेवारी पासून आतापर्यंत 26 खून जिल्ह्यात झाले असतानाच पुन्हा सोमवारी रात्री 7:30 सुमारास आर्णी नाका परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली। अँग्लो हिंदी परिसरात राहणारा यश विनोद भारतीया हा तरुण राजधानी हॉटेल जवळून जात असताना पाळतीवर असलेल्या 2 ते 3 मारेकऱ्यांनी यश या तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीररीत्या जखमी केले। त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशला नागरिकांनी लगेचच शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र मृत्यूशी झुंज देत असलेल्या यशची काही क्षणातच प्राणज्योत मावळली। या घटनेची माहिती औदुतवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास चक्रे फिरवित मारेकरी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। घटनास्थळावरून पसार झालेल्या मारेकऱ्यांनी घटनेत वापरलेले शस्त्र शिवनेरी सोसायटीच्या परिसरात एका खुल्या जागेवर फेकून दिले। त्यावेळी पोलिसांनी लगेचच धाव घेऊन शस्त्र जप्त करण्यात आले। हा खून प्रेम प्रकरणातूनच झाला असावा असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला।